असं आम्ही ॲक्टिंग वगैरे कारण का ॲक्टिंग दादांना जमते ते आम्हाला जमत नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांना जमते, मोदी साहेबांना जमते, पण ते आम्हाला जमत नाही. तो जो फोटो आहे तो राईट टायमिंगला, जसं राईट टायमिंगला काही राजकीय स्ट्रॅटेजी कराव्या लागतात तसं राईट टायमिंगला काढलेला तो फोटोग्राफ आहे. ही जी काही सिस्टम आहे ना, तर ह्याच्यात जो बदल व्हायला पाहिजे तो बदल लवकर व्हावा यासाठी मला घाई आहे. दादा अर्ध खरं बोलले तर अर्ध खोटं बोललेले आहेत. एक तर तिकीट दादाने दिलं का हो, पण बदललेले दादा बघून थोडासा रागही आला, आश्चर्य वाटलं आणि थोडीशी नाराजगी होती. तर उलट मी दादांना एवढंच सांगेल की उगाचच माझ्या सासरवाडीचं नाव फक्त तुम्ही घेऊ नका, त्या राजकीय कुठल्याही निर्णयामध्ये ते कधी तिथं नसतात. माझं एकच म्हणणं आहे, मला तुम्ही बच्चा म्हणा, बालमित्र मंडळ म्हणा नाही तर काही म्हणा, पण मी युवांचं प्रतिनिधित्व तिथे करतो. तुम्ही जेव्हा खालच्या लेवलला जाऊन कुटुंबातल्याच एका व्यक्तीबद्दल आणि नेत्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल, मग त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट राहिला नाही. 4 जूनला जो निकाल लागेल तो निकाल बघितल्यानंतर जर आमच्या दुसऱ्या फळीतले नेते नाही तर कार्यकर्ते जर हवेत गेले तर मग अडचणी येऊ शकतील आम्हाला. तुम्हाला आता 2024लाच जे ज्या लोकांनी कुठंतरी लाचारी पत्करली आहे नाही तर स्वीकारलेली आहे ते तुम्हाला संपलेले दिसते. आता जे काय घडलं ते काय खूप लोकांना आवडलेलं नाही, त्यामुळे त्यावेळेस जेव्हा एखादा निर्णय हा साहेब नाही तर सर्व मोठे नेते घेतील, लोकांना किती आवडेल हे सुद्धा बघावं लागेल. आणि त्या लोकात आमच्यासारखे सुद्धा छोटे कार्यकर्ते येतात.